नमस्कार मित्रांनो, माझं नाव मंगेश सपकाळ आणि आपण बघत आहात MGS व्लॉग। तर तुम्ही बघू शकत असाल माझ्या पाठीमागे मोठा डोंगर आहे। तर मी माझ्या गाडीवरती आमच्या गाडीवरती या गाडीवरती 4 किलोमीटर अंतरावर असलेलं आमचं डोंगरावरचं शेत त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे। आणि येण्याचं कारण एवढंच होतं की आम्ही काल कपाशीला पाणी द्याने ठिबक चालू केलं होतं आणि ते बघण्यासाठी मी शेतामध्ये आलो। तुम्ही बघू शकत असाल की पूर्णपणे फट्टी ओलली झाली। तर अशा प्रकारे सरकीला आम्ही पाणी देत असतो, ठिबकद्वारे पाणी देत असतो। पण झाली त्याच्यामुळे आम्ही त्याची सोय कपाशीची सोय ठेवतोय। तुम्ही बघू शकत असाल कापूस पण फुटतो आणि पाणी पण कपाशीला चालू आहे। तर माझा हा चौथा व्लॉग तयार करण्यासाठी मी आज डोंगराच्या शेतामध्ये आलो। बोलण्याचं एवढंच की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ शेतीबद्दल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करेल। आणि कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडतो ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्याविशेष व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटणावर क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।